नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याला आज ऐतिहासिक यश मिळाले आहे। शेतकऱ्यांचा विरोध असलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे अनेक महिन्यापासून देशातील विविध राज्यातून दिल्लीत जमलेला शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे। या निमित्ताने जळगावातील टावर चौक येथे संयुक्त किसान मोर्चा व लोकसंघर्ष मोर्चा यांच्याकडून वाजत गाजत नाचत पेढे वाटत आज जल्लोष साजरा करण्यात आला। कृषी कायदे मागे घेण्याबाबत निर्णय केंद्राने खूप उशिरा घेतला असला तरी या निर्णयाचे स्वागत आहे। हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी असंख्य शेतकरी शहीद झाले। शेतकऱ्यांनी कित्येक महिने आंदोलन केले। या आंदोलनात शहीद झालेल्या सीताबाई तडवी यांच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाखाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी सचिन धांडे यांनी केली आहे। याप्रसंगी भरत कार्डिले, फारुक शेख, प्रमोद पाटील, फारुक कादरी, पियुष पाटील, अजय बारेला, कैलास सोनवणे, विशाल देशमुख यांसह पदाधिकारी उपस्थित होते। तिन्ही काळे कायदे जे कृषी काळे कायदे होते ते मागे घेण्याची घोषणा माननीय पंतप्रधान यांनी केली, परंतु ही घोषणा करताना त्यांना जवळपास 1 वर्ष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सत्याग्रह करावा लागला। म्हणजे लोकशाहीमध्ये 1 वर्षभर त्या ठिकाणी लाखो शेतकरी घाण मांडून बसले आणि त्याच्यानंतर न्याय मिळाला। ही लोकशाहीची सट्टा जरी असली तरी देर आहे दुरुस्त आहे या म्हणीनुसार जे कृषी कायदे मागे घेतलेले आहेत त्याचं आम्ही स्वागतच करतो, परंतु त्यासोबत प्रमुख मागणी शेतकऱ्यांची होती की MSPचा कायदा झाला पाहिजे। तो कायदा अद्याप झालेला नाही आणि या आंदोलनादरम्यान जवळपास 700 शेतकऱ्यांनी हुतात्मा पत्करलं आहे। त्या 700 शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। त्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये नुकसान भरपाई, तशीच लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते सीताबाई तडवी ही सुद्धा दिल्ली येथे बॉर्डरवर शहीद झालेली आहे, तिला महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी। आणि एकूणच या काळे कायदे जे रद्द झालेले आहेत त्याचा लोकसंघर्ष मोर्चातर्फे संयुक्त किसान मोर्चाचे घटक म्हणून आम्ही स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।